नमस्कार, मी सुप्रिया. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कुकरमध्ये अगदी मोकळा आणि सुटसुटीत भात. मी इथे 2 कप तांदूळ घेतलेले आहेत आणि ते मी स्वच्छ धुवून घेते. 2 वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. मी इथे तांदूळ धुवून घेतलेले आहेत. मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा तेल घालून घेते. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपले धुतलेले तांदूळ घालून घ्यायचे आहेत आणि त्या थोडेसे तेलामध्ये परतायचे आहेत. जास्त परतायची गरज नाही. तांदळाला व्यवस्थित तेल लागण्यासाठी ते थोडेसे परतून घ्यायचे आहेत, म्हणजे आपला भात अगदी मोकळा होईल. थोडंसं अगदी तांदूळ परतवून घ्यायचे आहेत. आता मी त्याच्यामध्ये आपण ज्या तांदळा ज्या पेल्याने तांदूळ घेतले त्याच पेल्याने 2 पेले पाणी घालणार आहोत. तेवढं पाणी आपल्या भातासाठी पुरे होतं. मी 2 पेले पाणी घालून घेतलेलं आहे. आता मी व्यवस्थित तांदूळ त्याच्यामध्ये मिक्स करते आणि कुकरला झाकण लावून मीडियम गॅसवरती 1 शिट्टी द्यायची आहे. 1च शिट्टी द्यायची. टोपामध्ये सुद्धा कसा परफेक्ट भात बनवायचा त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता. मी थोडंसं भातामध्ये मीठ घालून घेते. तुम्हाला पाहिजे तर घाला, तुम्ही नाही घातलात तरी चालेल. आणि हा, आपण जेव्हा तेल घातलं तेव्हा तुम्हाला पाहिजे तर जिरंही घालू शकता, जिरा राईस बनवायचं असेल तर. आता मी कुकरला झाकण लावून घेते आणि लो मीडियम गॅसवरती आपण 1 शिट्टी कुकरला काढायची आहे. 1 शिट्टीमध्ये आपला भात परफेक्ट बनून तयार होतो. कुकरची 1 शिट्टी झालेली आहे. मी आता गॅस बंद करून घेते आणि आपण 5 मिनटं कुकर असंच थंड व्हायला ठेवून देणार आहोत. ते कुकर थंड झालेलं आहे. कुकर आपण उतरवल्यावरती थंड झाला असेल तरी त्याची शिट्टीवरती करून बघायची. तुम्ही बघू शकता आपला भात अगदी किती छान मोकळा झालेला आहे. अशा पद्धतीने आपण भात बनवला तर आपला भात अगदी मोकळा होतो. काही वेळेला कुकरमध्ये सुद्धा शिट्टी जास्त झाली किंवा पाणी जास्त झालं तर भात अगदी चिकट होतो. अशा पद्धतीने आपण भात बनवला तर अगदी कमी वेळात आपला भात बनून तयार होतो आणि अगदी मोकळा मोकळा भात बनतो. मी एका ताटामध्ये तुम्हाला काढून दाखवते. तुम्ही बघू शकता किती मोकळा आणि सुटसुटीत आपला भात झालेला आहे. तुम्हाला जर ही आजची टीप आवडली असेल, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आपण आता भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.